Lynch. हे बघा, आम्हाला काही इंडिव्हिज्युअल नोटीस आली नव्हती. जी काही कॉमन नोटीस होती त्याच्यावर सगळं चालू होतं. आपली शाखा गेले 5-6 वर्षे इथे जेव्हा बांधली तेव्हापासून ती गटारावर होती, त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नव्हता. आता जी आमच्यातून जी लोक इकडे तिकडे जे कोण गद्दार बिद्दार जे कोण गेले आहेत, त्या सगळ्यांनी मिळून सूड भावनेने ही शाखा तोडलेली आहे. आणि शाखेवर बुलडोजर फिरवण्याचा इतका निष्पण त्यांनी केलेला आहे की शिवसेनेला म्हणजे राजकारण इतकं गलिच्छ असू शकतं असं नाही. कालपर्यंत आपण एकत्र बसून प्रॉब्लेम सोडवत होते. आज आमच्याकडे जे मुस्लिम वर्ग यायला लागला, मुस्लिम वर्ग ह्या शाखेतून लोकांना मदत द्यायला लागलो. आम्ही मुस्लिम वर्ग आम्ही त्यांचे बड्डे साजरे करतो, त्यांच्याशी गप्पा मारायला लागलो, त्यांना मदत द्यायला लागलो. ह्या सगळ्या जे मुस्लिम वर्ग आहे त्या सगळ्याशी आम्ही पर्सनली कनेक्टेड आहे. शाखा तोडून आम्ही असं काय करणार नाही. आम्ही पर्सनली आहोत ना. इथून भरपूर बीकेसीकडे जाणारा जो नोकरदार वर्ग आहे त्या लोकांना ह्या शाखेतून मदत मिळते. त्या लोकांना ह्या शाखेतून मदत मिळते की कोणाला रिक्षा मिळत नाही, कोणाला रिक्षाचा प्रॉब्लेम असेल, पावसात कोणाला काय प्रॉब्लेम असेल. इथे शेअर रिक्षा सुरू केल्या, सगळ्यांसाठी आपण कामं केली. आमची होणारी उन्नती त्यांना बघवली नाही म्हणून सुडबोधून हे सगळं केलं. काही हे सगळे जे काही आहेत म्हणजे झोपडपट्ट्या पण देखील अनधिकृत आहेत, पण हे शाखाच का तोडण्याचे नेमके? मग मला तेच तर म्हणायचं ना, अहो इथे कितीतरी इलिगल आहे. ज्या पक्षाला दोन महिने 6 महिने काय वर्ष झालं त्या पक्षाचं इलिगल ऑफिस इथे नाही, त्या पक्षाचं सोडलं नाही. आणि ह्याचे पा गेले किती वर्ष शाखा तोडतायत. तेच बोललो मी, तुम्हाला पण कळायला पाहिजे गोष्ट पास और काय विषय नाही. तो कंडक्ट ऑफ कोड झालेला आहे. आता बोला, हे लॉर्डर नाही का, टू प्रसेंट ऑफ लॉ नाही का, जे त्याच्या कारण हेच अंतरण चालू आहे, त्यांच्याकडे आम्ही जात नाही, त्यासाठी आहे. तुम्ही आम्हाला किती त्रास देणार? शेवटी तो इलेक्शन लागणारच ना, तो बघूया. भैरमपाडाने 2017 काय केलं, 2023 काय करणार ते तुम्हाला कळणार. और भैरमपाडा सोडा, पूर्ण मुंबई मुस्लिम समाज काय करणार बघा. याच्या मागे विरोधकांचा काही हात असं असल्याचं काय तुम्हाला पण माहिती आहे? 15 दिवस पहिले तुम्ही एक पत्रकार आहे, तुम्हाला पण माहिती आहे तिथे इलिगल शाखा आहे, तिथे नाही तोडलेलं आहे, इथे आऊन आम्हाला त्रास देतोय. तर तुम्ही पण माणूस आहे, तुम्हाला पण माहिती आहे काय चालू आहे. ज्याच प्रकारे इथे कळून येत आहे की सर हे जे झोपडी आहे ते पण इलिगल आहे, परंतु फक्त शाखेकडे त्यांचं का लक्ष गेलं आहे? हे झोपडी आहे ना काय इलिगल नाही आहे, त्यांच्या एनेक्शन पेंटिंग आहे. आतापर्यंत 5 वर्ष एनेक्शन ते लोक साबित नाही करत आहे, त्यांना साबित करत आहे. लोकांना काय करत नाही, झोपडीमध्ये राहत आहे त्यांना तुम्ही हक्काची चाबी द्या घराचे, ते जायला रेडी आहे. हा बघ, तुम्ही हक्काला चाबी द्या, उद्या ते लोक जाणार की त्यांना काय फायदा इथे राहिला झोपडपट्टीला. पण उद्या गरीब लोकांना 5 वर्ष काढले असतात डेमोलिशन करून. याच्या मागे सर तुम्हाला काय वाटतं, कोर्टाने काही म्हणजे निर्णय घेतला पाहिजे का? काय नक्की कोर्टाच्या विषय ना, कोर्टाला ते मानत नाही ते होते ना. ते कोर्टाला सांगतो आम्ही मानणारच नाही, आम्ही मानणार. जो आमचे CM बोलणार, CP बोलणार, कमिशनर बोलणार ते आहे. नाही नाही,